बैल पळा हाय का जनावर पळा हेच कळेना झाले. बैला सकट सगळ्याच जनावराला रंगवायला लागले. माणसं पण चेष्टा करायला लागली आपली. कुणाच्या हिमतीवर ही युट्यूब चॅनल उभा केला नाही, स्वतःची मेहनत करतोय. कुणाचा आदर नको आपल्याला चॅनल वर व्हिडिओ व्हायरल करायसाठी. कुणाचा सपोर्ट नाही पाहिजे, आपण स्वतः मेहनत करतो आणि स्वतः व्हिडिओ व्हायरल करतो, कळलं का? कुणाचा आदर नको आपल्याला. काय नाही, आपल्या दोघांची तारीफ करतोय मी. सांगतो त्यांना आमच्या दोघांची मेहनत आहे, आम्ही दोघं युट्यूब चॅनल वर मेहनत करतो तोपर्यंत, म्हणून तर तुवर चॅनल आलाय. सांगतोय मी. नवा काहीच नाही. काय म्हणत होता? काही नाही, आपल्या दोघांचं नाव करत होतो मी, आपल्या दोघांची तारीफ करतो. तू बापू. राव काय, मी तुमचा मोठा फॅन आहे राव. पै किती दिवसापासून तुम्हाला भेटायचं म्हणून तुम्ही आता भेटलाय वय. बर अहो, तुमच्या करामध्ये आधी वेब सिरीज सगळे आमच्या मुळामध्ये लोक बघतील. मी तुमच्यावर काय राव, किती दिवसापासून भेटायचं म्हणतोय. अहो हातात हात द्या की तुम्हाला भेटायचं म्हणतोय. कोरोना आला हे आला आणि त्याला कशाला हात आला? मी अजिबात येत नाही कोणाला हातात. अहो मी करणं सॅनिटायझर असं बादली नव्हतं होतं धुऊन आलो. हात द्या द्या, हातात हात द्या. नाही नाही नाही. अहो सॅनिटायझर आहे का बघतोय दादा? तिकडे तिकीट आहे माझ. दा तुम्ही आंघोळ करून तो सॅनिटायझर. होय पंजी मजी कोण वा? पंजी मजी कोण माहित आहे का तुला? सांगा की कोण. तुझ्या आईची आई आणि तिच्या आईची म्हणजे पंजी. पंजी वय. आणि मग खापर पंजी म्हणजे कोण? खापर पंजी म्हणजे कोण? म्हणजे तुझ्या आईची आई तिची आय आणि तिची आय म्हणजे खापर पंजी. आणि तुला खोकड पंजी माहित आहे का? पंजी माहित आहे? माहित नाही ना. सांगतो तुला खोकड पंजी म्हणजे कोण माहित आहे का? तुझ्या आईची आय तिच्या आईची आईची आई आईची आय म्हणजे खोकड पंजी का? आयो रे मा. तेलाची भाजी केली का नेमकं सोयाबीनची भाजी केली काय समजा ना गेलंय. बघ तू जाता योगे. काय नाही ग, तुला विचारतो फक्त तेलाची भाजी केली का सोयाबीनची भाजी केली ग. जरा तेल कमी टाकत जा. आयो रे मा. मला ना 20,000 एक पैठणी पाहिजे. 20,000 हे तर उपाय नाही. तुला 20,000 पैठणी पाहिजे वय ग. तू असं एक तर काम केलंय का ती तुला 20,000 पैठी आणून देईल आणि माझ्या अशी गर्वानं माझी छाती फुगला असं एक तर तू काम केलंय का ग. तुला पैठणी पाहिजे म्हण. गर्वानं छाती फुगल वय. तुला गर्वानं छाती फुगायला सांगितली ती बुक्या हाणून फुगत असते ती का छाती? कशी तरी फुगली ना छाती. चला आता साड्या आणायला. आईला लॉकडाऊन मध्ये घरी बसून बसून कराय. अंगातलं विटामिन डी लय कमी झालंय बघ. दात पण लय वाजायला लागली. जरा विटामिन डी खाऊन तू काय जरा बाहेर जा उन्हात जरा फिरून तू जरा. थांबा थांबा, लगेच जाऊ नका कुठं. विटामिन डी बी काय भेटत नाही आता. ते चाललंय ऑफिसला. आईला बायको जर लय तुझ्यावर दिसली, लय जर आगाव झाली बायको, काय करावी लागेल. काय मोबाईल मध्ये बडबड योग्य. तुला एक विचारू का ग? विचारा की विचारा विचारा विचारा. पूर्व दिशा कुठं आहे ग? इकडे 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 आहे. पूर्व दिशा इकडे आहे. तोंड कुठं गेलं ग ती मगाच? अग नाही नाही नाही, इकडे इकडे ग. मी जरा इकडे तोंड केल्यामुळं इकडे वाटली मला. नाही नाही बरोबर आहे बरोबर आहे, इकडे पूर्व दिशा आहे. नो 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 नो. योग्य आहे. तुला लय नाव येते, ती नाव येते मग सगळ्या जगात गाजतेस. मला लय भारी नाव येतं. मला पण एक नाव येतं. घेऊ काय? घेऊ बघू तर कसले. असलं नाव आहे अख्या जगात गाजलं असं नाव आहे आपल्याकडं. सासरी आले तरी विसरता येत नाही माहेरचे अंगण. उपाय नाव घेतले.
म्हणू ती तर पुढचं सासरी आले तरी विसरता येत नाही माहेरचे अंगण म्हणून सुदे माझं डुंगण नाव घेते.